आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. चिंचवड येथील अंगणवाडी सेविका व ग्रामपंचायत सदस्य परमानंद उदगावे यांची सतर्कता, पोषण आहारातील टळला घोटाळा. एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पाच्या अंतर्गत चिंचवडमध्ये पोषण आहाराचे वाटप करण्यात येते. महाराष्ट्र राज्य कोऑपरेटिव्ह कंझ्युमर्स फेडरेशन व एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प अंतर्गत गरोदर व स्तनदा माता 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील सर्वसाधारण बालके, कुपोषित व तीव्र कुपोषित बालकांना अंगणवाडीच्या माध्यमातून पोषण आहार देण्यात येतो. यासाठी नियुक्त एजन्सीच्या ठेकेदारांकडून प्रत्येक महिन्यात पोषण आहार पुरवण्याची जबाबदारी असते. मात्र आता 2 महिन्यातून एकदा पोषण आहार दिला जातो. चिंचवड येथील 157 या अंगणवाडीला 11 डिसेंबर रोजी पोषण आहार संबंधी एजन्सी ठेकेदाराकडून वाटप करण्यात आलं. मात्र मागणीप्रमाणे साहित्य मिळालं नाही म्हणून अंगणवाडी सेविकांनी वाटप केलं नाही. आज शनिवारी पुन्हा पोषण आहार वाटपासाठी गाडी आली असता कमी साहित्य आलं असल्याचं सांगितलं, पण संबंधित कर्मचारी ऐकून घेण्यास तयार नाहीत. ही बाब ग्रामपंचायत सदस्य परमानंद उदगावे यांच्या लक्षात आली आणि त्यांनी कायद्याप्रमाणे वाटप करावं, अन्यथा आपल्या ठेकेदार यांची तक्रार वरिष्ठांना करावी लागेल असा सज्जड दम ठेकेदाराला दिला व तात्काळ त्यांनी मागणीप्रमाणे पोषण आहार पोच केला. आज अंगणवाडी सेविकांनी ग्रामपंचायत सदस्य परमानंद उदगावे यांच्या सतर्कतेमुळे पोषण आहारात होणारा घोटाळा टळला असला तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. महानकर न्यूज साठी चिंचवाडहून संदीप इंगळे.